दिवसभरात घडलेल्या महत्त्वाच्या विषयांवरचे स्पेशल रिपोर्ट्स आपण बघणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अपात्र ठरले तरी ते मुख्यमंत्री पदावर कायम राहतील असा दावा उपमुख्यमंत्री फडणवीसांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केला. शिंदेंना विधान परिषदेतून आमदार करण्याचा मार्ग खुला असल्याचं फडणवीसांनी मुलाखतीत सांगितलं. फडणवीसांच्या या दाव्यामुळे एकच राजकीय खळबळ उडालेली आहे तर विरोधकांनी टीकेची झोड उठवलेली आहे. शिवसेना आमदार अपात्रतेवरून राजकारण काही थांबायचं नाव घेत नाहीये. सत्ताधारी आणि विरोधकांकडून याविषयी दावे प्रतिदावे केले जात आहेत. काही दिवसांपूर्वी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांसमोर सुनावणी सुरू झाली आहे. मात्र या प्रकरणी संभाव्य निर्णयाविषयी अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. एकनाथ शिंदेंसह 16 आमदार अपात्र होणार असून शिंदेंना मुख्यमंत्री पदावरून पाय उतार व्हावं लागणार असल्याचा दावा विरोधकांकडून केला जातोय. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत याविषयी एक महत्वाचं वक्तव्य केलं. एक गृहीतक म्हणून सांगतोय की एकनाथ शिंदेंना अपात्र ठरवलं तरी ते मुख्यमंत्री राहू शकतात. ते विधान परिषदेवर येतील पण ते अपात्र होणारच नाहीत. त्यामुळे एकनाथ शिंदे अपात्र होतील असा तर्क लावणं चुकीचं आहे. आमच्याजवळ अशी संख्या आहे ज्यामुळे कुणीही अपात्र झालं तरी आम्हाला काही अडचण नाहीये. फडणवीसांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. भाजपचा हा प्लॅन बी असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तर या वक्तव्यामुळे विरोधकांच्या हाती आयताच मुद्दा लागलाय. एकनाथ शिंदे यांचं मुख्यमंत्रीपद वाचवण्यासाठी आपण वारंवार दिल्ली वाऱ्या करता. एकनाथ शिंदे मुख्यमंत्रीपद अपात्र ठरले तर त्यांना विधान परिषदेवर घेऊ यासाठी तुम्ही केंद्राकडून निर्णय घेऊन येता आणि त्यांना मुक्त. मग तुम्ही जहांगीर पाटलांना प्रधानमंत्र्यांकडे का घेऊन जात नाही? फडणवीसांच्या त्या वक्तव्यामुळे शिंदेच्या नेतृत्वातील शिवसेना नेत्यांची काहीशी कोंडी झाल्याचं चित्र. ते अपात्र होण्याची शक्यता नाही. आम्ही कायद्याचा अभ्यास केलेला आहे. कायद्याच्या चौकटीत बसणारा निर्णय शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करताना सगळ्या बाजू तपासून घेऊन सगळ्या बाजूंचा पुरेपूर अभ्यास करून मेरिट मध्ये असणारा निर्णय आम्ही घेतलाय. त्यामुळे त्याचा आदर हा न्याय माननीय विधानसभा अध्यक्षांच्या सुनावणीमध्ये सुद्धा राहील असं वाटतंय आम्हाला. गेल्या 1.5 वर्षांपासून राज्यात सत्ता संघर्ष सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह शिवसेनेच्या 16 आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. विधानसभा अध्यक्ष त्यावर निकाल देण्यापूर्वीच दाव्या प्रतिदाव्यांनी राजकारण ढुळून निघालंय. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18, लोकमत.